बोला, प्रॅक्टिस केली का नाही केली? स्क्रीन दिसते का माझी? यस सर. म्हणजे प्रॅक्टिस नाही केली तुम्ही. प्रॅक्टिस बद्दल विचारलं तर कोणीच बोललं नाही. प्रॅक्टिस करा, ठीक आहे. याच्यातला डिफरन्स काय आहे टोटल वायटीडी आणि डेट्स वायटीडी? टोटल वायटीडी आणि डेट्स वायटीडी दोन्ही फंक्शन बघितले ना आपण. एनीवन, ऑनलाईन स्टुडंट, ऑफलाईन स्टुडंट, कोणी पण सांगा. What is the difference between total YTD and YTD? Dates, dates YTD. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर तुम्ही असंच गप्प राहणार का सगळे? आन्सर देतालच ना. काय आन्सर देता? डेट्स YTD फंक्शन कशात युज केलं जातं? कॅल्क्युलेट फंक्शन मध्ये केलं जातं ना. कॅल्क्युलेट फंक्शन मध्ये आपण एक्स्ट्रा फिल्टर लावू शकतो, तसं टोटल वायटीडी मध्ये लावता येत नाही. ओके, सो आपण एक पेज क्रिएट करत होतो, त्या पेज मध्ये इयर मंथ नेमचे दोन स्लायसेस आपण क्रिएट केलेत, प्लस एक ट्री मॅप आपण युज केला आहे. त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी नेम, सब कॅटेगरी आणि प्रोडक्ट नेम इन्क्लूड केलेले आहे कॅटेगरीच्या सेक्शन्समध्ये, आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी आपण अनालाइज केली इन द व्हॅल्यूच्या सेक्शनमध्ये. हे मला काय शो करते की सगळ्यात मोठा स्क्वेअर ज्याचा असेल ती पर्टिक्युलर कॅटेगरी हॅव्हिंग मॅक्झिमम व्हॅल्यू. आपल्या केसमध्ये ॲक्सेसरीजची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे. ड्रिल डाऊन ड्रिल अप फंक्शन्स आपण यूज करून त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये ड्रिल डाऊन करू शकतो. लेट्स से मी ड्रिल डाऊन फंक्शन ऑन केलं आहे, ॲक्सेसरीजवर क्लिक केलं तर तो मला ॲक्सेसरीज रिलेटेड ज्या काही सब कॅटेगरीज आहेत तो सब कॅटेगरीज शो करेल. क्लिअर आहे? ड्रिल अप, ड्रिल डाऊन, गो टू द नेक्स्ट लेवल ऑफ हायरार्की अँड एक्सपांड डाऊन वन लेवल इन द हायरार्की, चार ऑप्शन्स. हे सगळे क्वेश्चन्स इंटरव्ह्यूला विचारताना तुम्हाला, तुम्ही याच्याकडे थोडं लक्ष द्या. ओके, देन आपण एक मॅट्रिक्स व्हिज्युअल पण बघितलं. मॅट्रिक्स व्हिज्युअलमध्ये अगेन आपण टोटल ऑर्डर क्वांटिटी, टोटल रिटर्न आणि रिटर्न पर्सेंटेज हे अनालाइज केले ऑन द बेसिस ऑफ ऑल थ्री कॅटेगरीज. ओके, सो इथे मी एक नवीन व्हिज्युअल घेतोय. लेट्स से मला ही जी ऑर्डर क्वांटिटी आहे ती ऑर्डर क्वांटिटी या वॉट एव्हर, लेट्स से वी कॅन अनालाइज सेल्स ऑल्सो. सो मी इथे काय करतो अनालाइज, की मला हे बघायचं की कुठल्या सब कॅटेगरीचा सेल सगळ्यात जास्त आहे, कुठली सब कॅटेगरी जी आहे जिचा सेल सगळ्यात जास्त आहे. सो हाऊ कॅन वी सी दॅट, कोणतं व्हिज्युअल आपण वापरू शकतो? मला बघायचं की कुठली सब कॅटेगरी सगळ्यात जास्त सेल मला करून देते, कोणतं व्हिज्युअल दाखवू शकतो आपण इथे? की मी क्लस्टर बार चार्ट घेतोय. दिस क्लस्टर बार चार्ट वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, राईट? सो जसं हे क्लस्टर बार चार्ट आहे, व्हॅल्यू जी असेल ती हॉरिझॉन्टली आपल्याला बार्स मध्ये शो होईल, करेक्ट? म्हणजेच ती कुठल्या ऍक्सिस वर शो होईल? वाय ऍक्सिसला शो होईल ना. म्हणजेच आपल्याला जो मेजर आहे तो मेजर कुठे टाकावा लागेल? नक्की ना? नक्की का जात नाही इथे? एक्स ऍक्सिसला गेला पण वाय ऍक्सिसला नाही गेला, कारण ही जी एक्स ऍक्सिस आहे ना तुमची, या एक्स ऍक्सिसवर व्हॅल्यू दिसते की इथं जो बार आहे तो बार ह्या वाय ऍक्सिसला टच करतोय, पण त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज कुठे येणार आहेत? एक्स ऍक्सिसवर येणार आहेत. म्हणजे आपल्याला जो मेजर आहे तो एक्स ऍक्सिसला टाकावा लागेल ना, की वाय ऍक्सिसला? वाय ऍक्सिसला काय येईल तुमचं?
सब कैटेगरी की, करेक्ट? काय दाखवते मला हे विज्युअल? रोड अँड बाईक्स ही जी सब कॅटेगरी आहे तिचं सेल सगळ्यात जास्त आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. आता इथे मला, मी जसं इयर आणि मंथचे स्लायसर दिले, तर मला एक स्लायसर असा पण हवा आहे की जो एक डेट ची रेंज दाखवेल, ह्या डेट पासून ह्या डेट पर्यंतचा डेटा मला बघायचा आहे. तर तो स्लायसर्स आपण कसा क्रिएट करू शकतो? जर मला स्लायसर्स क्रिएट करायचा असेल आणि त्या स्लायसर्समध्ये रेंज दाखवायची, इथे एक डेट येईल आणि एक दुसरी डेट येईल, ह्या दोन डेटच्या मधलं मला डेटा बघायचा आहे. तर स्लायसर्स मध्ये आपण पहिल्यांदा स्लायसर सिलेक्ट करणार, देन इन स्लायसर्स वी कॅन पुट कॅलेंडर डिमची डेट. दोन आले. ठीक आहे. याचे ऑप्शन्स आपण बघितले स्लायसर सेटिंग मधले, बिटवीनचे, बिटवीन, आफ्टर, ड्रॉप डाऊन, रिलेटिव्ह वगैरे सगळे. आपण बिटवीन घेतलं कारण मला दोन डेट्स हव्यात, ह्या डेट पासून ह्या डेट पर्यंत. सो लेट्स से आता लेट्स से एक कन्सेप्ट येते. आता मी इथे हे 2015 सिलेक्ट केलं. 2015 मी ज्यावेळेस सिलेक्ट करतोय त्यावेळेस माझे सगळे व्हिज्युअल जे आहेत ते सगळे व्हिज्युअल शो काय करता येते, 2015 डेटा शो करता येते. पण हा स्लायसर्स बघा, हा स्लायसर्स डेट रेंज कधीची शो करतोय? 2015 ते 2017. ना यांनी शो किती करायला हवी होती? आता मी जर 2015 सिलेक्ट केले तर जानेवारी 15 पासून डिसेंबर 2015 पर्यंत यायला हवं होतं ना इथे. हा एक सिनारिओ. दुसरा सिनारिओ की लेट से मला हे पर्टिक्युलर व्हिज्युअल, हा ट्री मॅप जो आहे ना, या ट्री मॅपवर याचं इंटरॅक्शन जे होतंय, लेट से हे मी 2015 सिलेक्ट करतोय तर 15 नुसार दाखवतोय, 16 सिलेक्ट करतोय तर 16 नुसार दाखवतोय, ते जे इंटरॅक्शन होतंय त्याचं सध्या, ते मला बंद करायचंय. म्हणजे ह्या स्लायसर्स मध्ये मी जर काही व्हॅल्यू सिलेक्ट केली तर त्या व्हॅल्यूनी ह्याच्या बरोबर इंटरॅक्शन केलं नाही पाहिजे. ह्या व्हिज्युअलने मला ऑलवेज टोटलचा सेल किंवा टोटलची ऑर्डर क्वांटिटी दाखवली पाहिजे. जसे आता मी ऑल इयर सिलेक्ट केले, ही ऍक्सेसरीजची व्हॅल्यू किती दाखवते? 57931. इथे जर मी 2015 सिलेक्ट केलं तर आता किती दाखवेल? तर 15 चीच दाखवेल, कारण 15 मध्येच फक्त बाईकचाच सेल आहे. जसे 16 सिलेक्ट करूया तर 16 मध्ये त्याची व्हॅल्यू किती दाखवते? तो 16 मध्ये दाखवते 25316. ठीक आहे. तर हे आपण कसं अचीव करू? तर लेट से मी काय करेल आता, फॉर एक्झाम्पल जो स्लायसर्स मला कंट्रोल करायचा तो स्लायसर्स मी सिलेक्ट करेल. मला याचं इंटरॅक्शन बंद करायचंय याच्या बरोबर. लेट से मी याला आणि याला कॉपी करतोय. आपण नेक्स्ट पेजला जाऊन चेक करूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल ते. सिंक सिंक स्लायसरची कन्सेप्ट झाली ना तुमची? नाही झाली. ठीक आहे. आता हा इयरचा स्लायसर जसं आपण इंटरॅक्शन करतोय तर इंटरॅक्शन ह्याच्या बरोबर होतंय. मी काय करेल आता, हा स्लायसर सिलेक्ट केला मी, देन इन फॉर्मॅट ऑप्शन माझ्याकडे एक ऑप्शन आहे एडिट इंटरॅक्शन. या एडिट इंटरॅक्शनला मी सिलेक्ट करेल. ज्यावेळेस मी याला क्लिक करेल त्यावेळेस बघा इथे दोन ऑप्शन येत आहेत माझ्याकडे. हे काय दाखवते? फिल्टर. आणि हे दाखवते नन. मी याला जर नन सिलेक्ट केलं, आता जर मी इथे 2015 सिलेक्ट केलं, हे होतं एक चेंजेस. 16 सिलेक्ट केलं काहीच होत नाही आहे. 17 सिलेक्ट केलं काहीच होत नाही. का होत नाही आहे? कारण त्या पर्टिक्युलर व्हिज्युअलचं आपण इंटरॅक्शन बंद केलं या पर्टिक्युलर स्लायसर्स थ्रू.
म्हणजेच मी हा स्लायसर सिलेक्ट करतोय, तर एडिट इंटरॅक्शन चालू आहे अजून सुद्धा. जर मी फॉर्मॅटमध्ये गेलो, हे बटन ऑन आहे अजून, हे ऑफ जर केलं मी तरी पण तो इंटरॅक्शन करणार नाही. फक्त एडिट इंटरॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी, म्हणजेच तो ऑप्शन आपल्याला बघण्यासाठी ते बटन आहे. हे जर मला परत ऑपरेटिंग करायचं असेल तर मी काय करेल, परत एडिट इंटरॅक्शनवर जाईल आणि हे जे ननवर होतं ना, याला मी काय करेल, फिल्टरवर क्लिक करेल. नाव इट कॅन चेंज 15, 16, 17. ठीक आहे, एडिट इंटरॅक्शन समजलं. आपण एक पर्टिक्युलर व्हिज्युअलचं दुसऱ्या व्हिज्युअल बरोबरचं जे इंटरॅक्शन असतो ते कंट्रोल करतो एडिट इंटरॅक्शन ऑप्शन. सो तेच आपण इथे बघतोय, तेच जर मला इथे करायचं असेल तर मला तो ऑप्शन मी करेल की इयरचा सिलेक्ट करेल अँड देन आय विल यूज एडिट इंटरॅक्शन ऑप्शन टू अँड ऑन अँड ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑप्शन फिल्टर ऑर नन. आता मला या पर्टिक्युलर स्लायसर मध्ये याचे इंटरॅक्शन जे आहे ना ते चेक करायचं. लेट्स से आपण काय करू, हे जे स्लायसर्स आहेत, हे तीन स्लायसर्स मी कॉपी केले. लेट्स से आय विल पुट ऑन इन इथे टाकले. सो आता लेट्स से ओके, सो आता लेट्स से मला या पर्टिक्युलर स्लाइस असतो, जसं इथे 2015 आहे, इथे जर मी 2015 सिलेक्ट केलं तर या स्लायसरने पण इंटरॅक्ट केलं पाहिजे ना याच्याबरोबर, की ते 2015 रेंज दाखवली पाहिजे मला. तर आता मी फॉर्मॅटमध्ये जाऊन एडिट इंटरॅक्शनला ऑन केलं, तसे मी ह्याला स्लायसर्सला सिलेक्ट केलं अँड यू गो टू फॉर्मॅट ऑप्शन अँड दिस एडिट इंटरॅक्शन. बाय डिफॉल्ट याचं बिहेवियर काय आहे, ऑफ आहे ना. ह्याला मी जर ऑन केलं तो काय दाखवेल आता, 2015 दाखवेल. किंवा मी जर 16 सिलेक्ट केलं तर 16 दाखवेल, 17 सिलेक्ट केलं तर 17 रेंज दाखवेल, ऑल सिलेक्ट केलं तर 2015 पासून 17 पर्यंत फर्स्ट डेट लास्ट डेट. सो एडिट इंटरॅक्शनचा मीनिंग कशासाठी आहे, की मला पर्टिक्युलर स्लायसर्स या पर्टिक्युलर व्हिज्युअलच इंटरॅक्शन बंद करायचे विथ रिस्पेक्ट टू दुसऱ्या व्हिज्युअल बरोबर. पण त्या केसमध्ये ज्या व्हिज्युअलचं आपल्याला इंटरॅक्शन बंद करायचे, म्हणजे ज्या स्लायसरचं मला इंटरॅक्शन बंद करायचं आहे तो स्लायसर मला सिलेक्ट करायचा आहे, ना की दुसरं व्हिज्युअल. जे व्हिज्युअल मला कंट्रोल करायचे ते व्हिज्युअलला सिलेक्ट नाही करायचे, ज्याच्या थ्रू मी कंट्रोल करतोय ते व्हिज्युअल सिलेक्ट करायचं. आपण जसं एक्झाम्पल बघितलं की 15, 16, 17 या पर्टिक्युलर डेट्स ह्याच्यासाठी मला हे व्हिज्युअल कंट्रोल करायचं होतं, सो मी हा स्लायसर सिलेक्ट केला आणि याच्यातनं मी ते कंट्रोलिंग करत होतो. आणि ह्या स्लायसर्सला सिलेक्ट करून मला कुठलं व्हिज्युअल कंट्रोल करायचं तर हे करायचं, सो मी ह्याला ऑफ करेल. क्लिअर? समजली एडिट इंटरॅक्शनची कन्सेप्ट? परत एकदा सांगतोय, लेट्स से इयर आणि दिस टोटल सेल हे मी नेक्स्ट पेजवर एक कॉपी करून घेतलंय. ठीक आहे, इथे माझ्याकडे इयरचा स्लायसर आहे, या मंथचा स्लायसर आहे, हा एक स्लायसर आहे, व्हॉटएव्हर स्लायसर माझ्याकडे आहेत. आणि आता जे इंटरॅक्शन होतं, लेट्स से मी इथे 2015 सिलेक्ट केले, तर दिस पर्टिक्युलर व्हिज्युअल्स इंटरॅक्ट अकॉर्डिंग टू माय सिलेक्शन्स. मला तसं नको आहे, लेट्स से मला हे पर्टिक्युलर व्हिज्युअल जे आहेत त्याने ऑलवेज शो केली पाहिजे पूर्ण इयरचा डेटा. सो मी काय करेल, लेट्स से हा स्लायसर सिलेक्ट करेल, देन आय गो टू द फॉर्मॅट ऑप्शन, एडिट इंटरॅक्शनला ऑन करेल. आता ऑनच आहे. इथे मला ज्यावेळेस मी हा स्लायसर सिलेक्ट करेल तर तो मला विचारेल की हे व्हिज्युअल तुम्हाला फिल्टर करायचं आहे की नाही करायचं. सो मला नाही करायचं, सो मी नन ऑप्शनला सिलेक्ट करेल.
ठीक आहे. अगेन इफ आय सिलेक्ट द फ्रॉम दिस 2015 16 17 याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. पण मी जर याच्यातनं आता मंथ सिलेक्ट केलं, जसं मी फेब्रुवारी मंथ सिलेक्ट केलं तर हे चेंजेस होत आहे राईट. मार्च सिलेक्ट केला तर मार्चचं काहीतरी दाखवते चेंजेस होत आहे त्याच्यामध्ये. पण इयरचे चेंजेस नाही होते कारण इट इज इंटरॅक्शन. आता लेट से मी ह्या व्हिज्युअल ह्या स्लायसरला सिलेक्ट केलं तर ह्या स्लायसरचं ह्याच्याशी इंटरॅक्शन ऑन आहे म्हणून ते चेंजेस होत आहेत. किंवा हा स्लायसर सिलेक्ट केला तर या स्लायसरचं ह्याच्याशी इंटरॅक्शन ऑन आहे, या बाकीच्याशी इंटरॅक्शन ऑन आहे म्हणून ते चेंजेस होत आहे. क्लिअर आहे? ऑनलाइन स्टुडंट इडिट इंटरॅक्शन समजलंय तुम्हाला? ह्याच्यावर सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात की लेट से तुम्हाला असं एक्झाम्पल देतील, जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं की माझ्याकडे मल्टिपल स्लायसर्स आहे आणि मला पर्टिक्युलर व्हिज्युअलचं इंटरॅक्शन बंद करायचं किंवा कंट्रोल करायचं, सो हाऊ कॅन वी डू दॅट. किंवा सरळ विचारतील व्हॉट इज इडिट इंटरॅक्शन इन पॉवर बी आय. सो इडिट इंटरॅक्शन इज नथिंग बट कंट्रोलिंग इंटरॅक्शन ऑफ पर्टिक्युलर व्हिज्युअल विथ रेस्पेक्ट टू अदर व्हिज्युअल्स. सो वी कॅन यूज एडिट इंटरॅक्शन ऑप्शन फ्रॉम फॉर्मॅट ऑप्शन टू कंट्रोल द बिहेवियर ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हिज्युअल्स. क्लिअर आहे? ठीक आहे. सो आता लेट से आपण इथे कॅल्क्युलेशन्स मध्ये प्रीवियस इयरचा सेल कॅल्क्युलेट केलाय का? लेट से इथे आपण मायनस टू इयरच्या ऐवजी लेट से मी करतोय मायनस वन इयर. ठीक आहे. आणि आता लेट से मी एक केपीआय बनवतोय ज्याच्यामध्ये मला चेक करायचंय. लेट से आय यूज केपीआय व्हिज्युअल. केपीआय व्हिज्युअल ज्यावेळेस मी सिलेक्ट करू तर केपीआय व्हिज्युअल मध्ये मला तो काय विचारतोय, व्हॅल्यू, ट्रेंड ऍक्सिस अँड टार्गेट. सो व्हॅल्यू मध्ये लेट से इनपुट व्हॅल्यू मध्ये मी पुट करते टोटल सेल, या वी कॅन टेक दिस ऑर्डर क्वांटिटी ऑल्सो. लेट से वी फर्स्ट टेक लेट से ठीक टोटल सेल. ठीक आहे. आता सध्या व्हिज्युअल मला काहीच व्हॅल्यू देत नाही कारण मला बाकीचे व्हॅल्यूज पण त्याच्यामध्ये पुट करावं लागतील. अँड टार्गेटमध्ये मी देतोय की टोटल सेल्स जे प्रिव्हियस इयरचं होतं ना माझं, दॅट व्हॅल्यू आय कॅन पुट इन दिस टार्गेट सेक्शन. ठीक आहे. दोन व्हॅल्यू पुट केलं. आता तो मला विचारतोय ट्रेंड ऍक्सिस पण द्या. ट्रेंड ऍक्सिस म्हणजे काय, की ऑन विच बेसिस आय वॉन्ट टू अनालाइज दिस. सो लेट से ट्रेंड ऍक्सिस मध्ये मी टाकतोय कॅलेंडर डिम मधलं स्टार्ट ऑफ द मंथ. इट विल मी शो मी सम व्हॅल्यूज. नाव काय व्हॅल्यू शो करतोय, हा 1.83 मिलियन आणि 53383. लेट से आय विल यूज जसे मी इथे 2016 सिलेक्ट केले. 16 साठी काय दाखवत होते, 1.64 मिलियन आणि 56376. लेट्स टॉक अबाउट दोज व्हॅल्यूज, की ह्या व्हॅल्यू आल्या कुठून आणि इथे कशा शो केल्या त्यांनी. ठीक आहे. सो लेट्स से ह्या पेजवर जाऊया आपण आणि ह्या पेजवर लेट्स से मी डेट व्हॅल्यू पुट केली इथे. टोटल सेल्स जो होता आपला तो टोटल सेल्स पुट करूयात आपण विथ रेस्पेक्ट टू ऑल दीज स्टेट व्हॅल्यूज. ऑल्सो वी रिक्वायर्ड इयर स्लायसर राईट, कारण आपण 2016 इंटरॅक्शन दिले ना. रिसर्च कंट्रोल सी, गो टू पेज टू अँड पेस्ट इट ओव्हर हिअर. काय व्हॅल्यू शो करतोय मला तो केपीआय मध्ये, 1.64 मिलियन. 1.64 मिलियन कुठे दिसत आहे ते मला, कुठे दिसत आहे ते 1.64 मिलियन कोणी सांगेल का मला?
या पर्टिक्युलर व्हिज्युअल मध्ये 1.64 मिलियन कुठे दिसत आहे? व्हॅल्यू दिसत आहे ना सगळ्यांना? 1.64 मिलियन कुठे दिसत आहे इथे? लास्ट व्हॅल्यू ही वन ही दिसते 163. सो दिस इज 1.64 मिलियन ना, राऊंड ऑफ झालंय ना इथे. दिसतंय ना सगळ्यांना मला काय सांगू? आता दिसतंय ना 1.64 याला. सो केपीआय विजुअलनी काय केलं की मी 2016 सिलेक्ट केलंय. 16 मधला सगळ्यात लास्ट मंथ कुठला आहे? डिसेंबर. इन शॉर्ट केपीआय विज्युअल काय करतो आपल्याला, ऑलवेज लेटेस्ट मंथ जो असतो या करंट मंथ जो असतो त्याचे व्हॅल्यू तो शो करतो. आपल्या केसमध्ये 2016 लास्ट व्हॅल्यू म्हणजे लेटेस्ट मंथ कुठला झाला? डिसेंबर झाला. सो डिसेंबरची व्हॅल्यू किती आहे? 16353 बरोबर. सो ती व्हॅल्यू यांनी मला इथे दाखवली. कुठे? सेक्शन 1.64 मिलियन. आणि गोल मध्ये टार्गेट मध्ये आपण काय टाकलं होतं? प्रीवियस इयर. बरोबर ना? प्रीवियस इयर ची किती दाखवत आहे? 563.76K. ही व्हॅल्यू कुठली असली, कुठली असेल ही व्हॅल्यू? डिसेंबर 2015 ची दिसते 563K. म्हणजेच 2016 साठी प्रीवियस इयर कुठली होती? 2015 होती ना. लेट्स से वी पुट प्रीवियस इयर आल्सो इन दैट पर्टिक्युलर चार्ट. सी दिसतंय इथे या 1.64 मिलियनच्या अगेन्स्ट डी टॅटची व्हॅल्यू किती आलेली? प्रिव्हियस इयर 563 आलेली. म्हणजे डिसेंबर 2015 व्हॅल्यू ती आहे. सो केपीआय मला काय करते? ऑलवेज करंटची व्हॅल्यू शो करते. म्हणजे लेट्स से असं कन्सिडर करून चला की लेट्स से करंट दिस इयर 2024 आणि तुम्ही केपीआय व्हिज्युअल यूज केलं. सो केपीआय व्हिज्युअल ऑलवेज तुम्हाला जो लेटेस्ट करंट मंथ चालू आहे त्याची व्हॅल्यू तो शो करेल तुम्हाला. ओके. लेट्स से याचा फॉन्ट जो आहे तो थोडासा आपण कमी करूया. लेट्स से मी याला करतो 35. टायटल ऑल्सो इन्स्टेड ऑफ टोटल सेल एवढं मोठं टायटल देण्यापेक्षा आय विल से मंथली सेल. आणि इथे एक ऑब्झर्व करा, इथे टिक मार्क दिसते. टिक मार्क का आली? ग्रीन टिक मार्क कारण प्रिव्हियस इयरच्या डिसेंबर महिन्याच्या कंपॅरिझननी हा जो सेल आहे हा जास्त आहे. दॅट्स वाय ही टिक मार्क आलेली इथे. पण ऑलवेज असं सिनारी असू शकतो का की तुमची टार्गेटची व्हॅल्यू आणि तुमची करंट व्हॅल्यू ही जर जास्त असेल तरच ग्रीन असेल? असं सिनारी असू शकतो ना की लेट्स तुम्ही एखादं ऍक्सिडेंटल केसेस अनालिसिस करताय, ऍक्सिडेंट अनालिसिस करताय, ठीक आहे, किंवा ऍक्सिडेंटच्या नंबर ऑफ ऍक्सिडेंट अनालाइज करताय आणि तुम्ही टार्गेट दिले की प्रिव्हियस मंथपेक्षा ऍक्सिडेंट ह्या मंथमध्ये किती झाले, तुम्ही केपीआय व्हिज्युअल यूज केलं तिथे. तर सपोज लेट्स मंथ लास्ट मंथचे ऍक्सिडेंट होते 20 आणि तुमचे ह्या मंथचे ऍक्सिडेंट आहे 23. सो ते इथे ग्रीन टिक मला दाखवेल ना. But this is good or bad? Bad आहे ना. सो व्हिज्युअलने ते अनालाइज केलं पाहिजे ना की ती जी गोष्ट आहे ती रॉंग आहे, म्हणजे चुकीची गोष्ट आहे. तर तुम्हाला तुम्ही टार्गेट अचीव नाही केलं, उलट तुम्ही टार्गेट तुम्ही क्रॉस केले. तुमचं टार्गेट 20 होतं, तुम्ही 20 आतमध्येच राहिला होतं कारण ऍक्सिडेंट अशी गोष्ट नाही की ती जास्त झाली तर चांगली, राईट?
सो आपण ते कंट्रोल कुठून करू शकतो केपीआय व्हिज्युअल मध्ये, लेट्स से आय विल सिलेक्ट दिस केपीआय व्हिज्युअल अँड गो टू द फॉरमॅट ऑप्शन इन द ट्रेंड ऍक्सिस. सी इथे हाय इज गुड आता आहे, म्हणजे जर हाय व्हॅल्यू असेल तर गुड, बट जर आपल्या केसमध्ये ते नसेल तर लो इज गुड असेल, देन आय कॅन चूज लो इज गुड. बघा लो इज गुड केलं तर त्याने असं मला ग्रेड मार्क दिला की दिस इज नॉट ॲप अप टू द टार्गेट, टार्गेटपेक्षा ही व्हॅल्यू जास्त आहे. प्लस तो कितीने जास्त आहे, 190.07% जास्त आहे. सो ॲज पर आवर सिनारिओ आपण हे चूज करू शकतो की दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू इज गुड फॉर टार्गेटपेक्षा ती जर जास्त असेल तर ती गुड आहे की बॅड आहे. हे केपीआयमध्ये आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, हे क्लिअर आहे केपीआय. लेट्स से आय विल कॉपी दिस केपीआय अँड पुट ओव्हर हियर अनदर केपीआय. जसं आपण मंथली सेल कॅल्क्युलेट केलं, जसं आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट मंथली ऑर्डर ऑल्सो, की मला ऑर्डरचं सुद्धा अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, सो व्हिज्युअल मध्ये लेट्स से आय विल पुट इन्स्टेड ऑफ दिस टोटल सेल, आय जस्ट रिमूव दिस टोटल सेल अँड दिस टार्गेट व्हॅल्यू, कीप द ट्रेंड ऍक्सिस स्टार्ट ऑफ द मंथ अँड इन द व्हॅल्यूज सेक्शन फर्स्ट आय विल पुट, आय नीड टू पुट टोटल ऑर्डर क्वांटिटी, राईट. अँड टार्गेट मध्ये आपल्याला काय पुट करायचं, प्रीवियस इयरची टार्गेट व्हॅल्यू. प्रीवियस इयरची आपण कॅल्क्युलेट केलेली का नाही कॅल्क्युलेट केली, सो एनी वन कॅन टेल मी द फॉर्म्युला हाऊ वी कॅन टेल कॅल्क्युलेट प्रीवियस इयर ऑर्डर quantity. So I'll create a new measure. Let's say total order quantity previous year is equal to calculate, what is the expression we pass? कोणतं एक्सप्रेशन पास करावं लागेल इथे, काय कॅल्क्युलेट करतोय, ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट करतोय ना आपण प्रिव्हियस इयरसाठी. सो मग टोटल ऑर्डर क्वांटिटीचा जो ऑलरेडी बनवलेला मेजर आहे आपण तो पास करावा लागेल ना एज एक्सप्रेशन इथे. आपण कॅल्क्युलेटच्या थ्रू काय सांगतो याला की तू टोटल ऑर्डर क्वांटिटीज कॅल्क्युलेट कर बट फॉर द प्रिव्हियस इयर कॅल्क्युलेट कर. आय नीड टू पास टोटल ऑर्डर क्वांटिटी कॉमा, फिल्टर मध्ये काय येईल तिथे, सिम्पली मायनस वन का कुठलं फंक्शन वापरावं लागेल, कोणतं फंक्शन वापरावं लागेल, डेट ऍड, राईट. स्टडी करत नाही आता तुम्ही, कॅलेंडर डीमची डेट, नंबर ऑफ इंटरवल मायनस वन अँड इंटरवल इन इयर्स. ठीक आहे, टोटल ऑर्डर क्वांटिटी, सो आय दिस पुट दिस टोटल ऑर्डर क्वांटिटी इन द टार्गेट सेक्शन. अगेन यांनी काय दाखवलं मला, 7923 अँड 326. अगेन दिस 7923 इज नथिंग बट कुठली व्हॅल्यू, मी जर 2016 सिलेक्ट केलंय, सो 7923 कुठल्या मंथची व्हॅल्यू असेल, 7923 इज फॉर डिसेंबर 2016 अँड दिस गोल ऑर टार्गेट इज नथिंग बट युअर डिसेंबर 2015 व्हॅल्यू. सो अगेन आय डोंट वॉन्ट दिस मंथली सेल नेम, आय वॉन्ट मंथली ऑर्डर क्वांटिटी. सो जस्ट गो टू द टायटल and instead of this sale I'll put order quantity. Clear hai, kai doubt hai ya KPI madhe, okay. So let's say I'll copy once again this. आणि आता मला मंथली रिटर्न कॅल्क्युलेट करायचं, हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट मंथली रिटर्न्स.
सेम वे जैसे हमने कैलकुलेट किया मंथली सेल्स, मंथली ऑर्डर क्वांटिटी एंड दिस पर्टिकुलर रिटर्न आई वांट टू कैलकुलेट. सो हाउ वी कैन प्रोसीड. दोन एक्झाम्पल तर बघितले ना, आता लेट से तिसरा एक्झाम्पल तर तुम्हाला यायलाच हवं की कसं प्रोसीड करावं मंथली रिटर्नसाठी. मी रिटर्न क्वांटिटी करतोय ना, सो टोटल रिटर्न मी व्हॅल्यूच्या सेक्शन मध्ये पुट करतोय. 163 इज नथिंग बट डिसेंबरची ऑर्डर क्वांटिटी. टार्गेट मध्ये मला द्यायची प्रीवियस इयरच्या डिसेंबर महिन्याची ऑर्डर क्वांटिटी. सो मला अगेन एक मेजर बनवावा लागेल तो जो की कॅल्क्युलेट करेल प्रीवियस इयरच्या सेम मंथची ऑर्डर क्वांटिटी. ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण? इट्स अ टोटल रिटर्न प्रीवियस इयर. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन इज नथिंग बट टोटल रिटर्न्स अँड फिल्टर फंक्शन मध्ये डेट ऍड. कॅलेंडर डीमची डेट कॉमा नंबर ऑफ इंटरवल मायनस वन and interval in year. So I use this total return in a target section. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. ऑनलाईन स्टुडंट बोलत नाही आहेत, आवाज येतोय ना माझा? फक्त क्लास चालू आहे तर ठीक आहे ना, सर सांगतायत तर सांगू द्या, बघूया मी नंतर. असं नाही आहे ना काही, समजतंय ना? जोपर्यंत तुम्ही डॅक्स फंक्शनची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत डॅक्स तुम्हाला डायरेक्टली येणार नाही. ऍटलीस्ट जे डॅक्स आपण नित्य क्लासमध्ये घेतले ऍटलीस्ट तेवढे तरी बाय हार्ट करा, तेवढे तरी समजून घ्या, नंतर बाकीचे तर सोडून द्या. आय थिंक मला नाही वाटत कुणी सुरू पण केला असेल, ते रोज 5 डॅक्स फंक्शन बघायचे आहे की नाही, कुणी तसं केलं ना? तुम्ही माझा सांग काय सर डोकं खाता शिकवा ना म्हणा, एक तास घ्या लेक्चर आणि जा तुम्ही घरी, बघू ना आम्ही आमचं काय करायचं ते. ठीक आहे. सो आता मला एक स्लायसर हवा आहे जो कंट्रोल करेल कंट्री. आता मी सांगणार नाही, जोपर्यंत तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर देत नाही तोपर्यंत आपण क्लास कंटिन्यू नाही करणार पुढे. ठीक आहे, ह्या क्वेश्चनचा आन्सर तर आलंच पाहिजे सगळ्यांना. मला एक स्लायसर हवा आहे ज्याच्यामध्ये मी कंट्री सिलेक्ट करू शकतो. कसं करता येईल? असेच धमकी देत जाऊ सगळे सांगतो. कंट्री कशात आहे आपला? टेरिटरीज मध्ये, राईट? आता लेट से हे दिस इज रॉ, राईट? हे एक रॉ स्लायसर सिलेक्ट केलं, मला हे याचं फॉर्मॅटिंग याला द्यायचंय. कसं देता येईल? हे जे फॉर्मॅटिंग दिसतंय ना, मला हे फॉर्मॅटिंग याला द्यायचंय. हे आता ही लिस्ट दाखवते ना, अदरवाइज मी काय करू शकतो? हे स्लायसरला सिलेक्ट करू शकतो. फॉर्मॅट प्रिंटर तो काय करतो, हे जी सेटिंग असते ना, तुम्ही हे व्हिज्युअल्स ची बॉर्डर ऑन केलेली आहे, हे शॅडो ऑन केले, ती त्याने याची कॉपी केली. बाकी हा ऑप्शन आहे तो आपल्याला मॅन्युअली सेट करावा. ठीक आहे. आता लेट से मला इथे एक मॅप व्हिज्युअल पण शो करायचा, की जो मॅप व्हिज्युअल मला शो करेल की ऑल द कंट्री विथ रिस्पेक्ट टू सेल्स.
सो वी कॅन सिलेक्ट मॅप व्हिज्युअल ना. सो मॅप व्हिज्युअल मध्ये आपण काय टाकू शकतो, काय काय टाकता येईल आपल्याला मॅप व्हिज्युअल मध्ये? लोकेशन, लेजंड्स, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड. जसं मी सांगितलं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आहेत का आपल्याकडे? देन वी नीड टू यूज लोकेशन. जर लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड असते देन वी कॅन यूज लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड. त्यावेळेस लोकेशनची फील्ड आपल्याला यूज करता येत नाही, ऍट अ टाइम एकच यूज करू शकता इथं लोकेशन, अदरवाइज लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड नाही आहेत आपल्याकडे, आपल्याकडे डायरेक्टली कंट्रीचा कॉलम आहे. सो सगळ्यात पहिले काय करावं लागेल, या कंट्रीच्या कॉलमला काय करावं लागेल आपल्याला, याची डेटा कॅटेगरी जी आहे ती काय करावं लागेल, कंट्री सेट करावं लागेल आपल्याला. स्मॉल स्मॉल पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. हे पॉईंट कंट्री का सेट करतोय, ठीक आहे आपल्या केसमध्ये ते एवढं गरजेचं नाही आहे की कंट्री सेट केलं पाहिजे, बट जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल बिग डेटावर काम करता, डेटा सेट्सवर काम करता, त्यावेळेस तुला जिओस्पेशियल डेटाला मेन्शन करावंच लागतं, तरच तुमचा मॅप जो आहे तो तुम्हाला ॲक्युरेट डेटा दाखवेल. नाहीतर असं भरपूर वेळा होतं की तुमचा जो ॲड्रेस आहे, इट्स तुमच्याकडे ॲड्रेस आलेला आहे कंपनीच्या डेटामध्ये, ॲड्रेस मेन्शन आहे, तुम्ही जर तो ॲड्रेस पर्टिक्युलरली मॅपवर पुट केला तर तो तुम्हाला दुसऱ्याच कंट्रीमध्ये कुठेतरी दाखवेल. ॲक्च्युअल त्यांनी ज्या लोकेशनला, ज्या कंट्रीमध्ये तो शो करायला हवा, तो त्या कंट्रीमध्ये शो करत नाही, तो दुसऱ्याच कंट्रीमध्ये जाईल. अशा केसमध्ये आपल्याला स्पेशली मेन्शन करावं लागतं की दिस पर्टिक्युलर फील्ड जी आहे ती ॲड्रेस आहे, ती मॅप कर बाबा. किंवा मग कधी कधी आपल्याला पर्टिक्युलर त्या ॲड्रेसमध्ये ती कंट्रीचं पण एक नाव ॲड करावं लागतं. जसं आपण पॉवर क्युरीमध्ये करतो ना, एखादा सेपरेट कॅरेक्टर ॲड करतो, तसं तुम्ही डॅक्स थ्रू किंवा पॉवर क्युरी थ्रू एखादा कॉलम बनवून त्याच्यात तो ॲड करू शकता. मग पर्टिक्युलर तो ॲड्रेस, त्या ॲड्रेसनं कळते हां दिस तुम्ही सिंगापूर याच्यामध्ये मेन्शन केलं, सो मला सिंगापूरमध्ये जाऊन हा ॲड्रेस फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सो लोकेशन फील्डमध्ये आय पुट कंट्री अँड दिस बबल साईज. बबल साईजमध्ये लेट्स से आय वॉन्ट टोटल सेल. So in the calculations field I can use this total sales in bubbles. So tumhala kay show karel ki jasa bubble sagat motha tya particular country cha sale sagat motha. Theek hai, bubbles je formatting aite tumhi control karu shakta, tumhala sizes vagera kiwa colors vagera je ahe ti tumhi itna default change karu shakta, ghevu shakta whatever tumhala je vatte vyavasthit te ghevu shakta. Theek hai, काही डाऊट आहे याच्यामध्ये? नक्की ना. ऍडजस्ट करूया जरा. व्हिज्युअल्सला अरेंज करणं सुद्धा आपलं काम असतं. ठीक आहे, तुम्ही व्हिज्युअल्स कसे पण कुठे पण ठेवून जमत नाही, त्यांना प्रॉपर अलाइनमेंट, स्पेसिंग हे सगळं आपल्याला बघावं लागतं ॲज अ डेव्हलपर. सो आता मला एक कार्ड व्हिज्युअल हवं आहे, त्या कार्ड व्हिज्युअल मध्ये लेट्स से आय वॉन्ट टू शो केस माझा टॉपचा असा प्रॉडक्ट मला शो करायचा आहे की ज्याचा सेल सगळ्यात जास्त आहे. जसं इथे आपण ह्या पर्टिक्युलर मध्ये हे शो केले ना, रोड बाईक्स ही सब कॅटेगरी शो केली राईट आपण, तर मला इथे एक कार्ड व्हिज्युअल मध्ये आपल्याला सिंगल व्हॅल्यू शो करता येते बरोबर. तर मला टॉप प्रोडक्ट बघायचं आहे ज्याची सगळ्यात पहिले ज्याचा सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे, ज्याचा सगळ्यात जास्त सेल आहे, असे मला दोन प्रोडक्ट बघायचे. कसे बघता येतील? लेट्स आय यूज दिस कार्ड. या कार्ड व्हिज्युअलवर आपल्याला काय शो करायचे सगळ्यात पहिले ते बघायचं. आपल्याला प्रोडक्ट, टॉप प्रोडक्टचं नाव शो करायचं बरोबर. सो आपण काय करणार, मग प्रोडक्टचं नाव जे आहे ते इथे टाकणार या पर्टिक्युलर कार्डवर. इट्स मी प्रोडक्टच्या टेबलमधनं प्रोडक्ट नेम घेतोय आणि ह्या फील्डच्या व्हॅल्यूमध्ये टाकतो. इथे काय दाखवतो ते फर्स्ट प्रोडक्ट नेम आणि एकच प्रोडक्टचं नाव सध्या इथे शो करतोय तो.
काय शो करते, ऑल पर्पज बाईक अँड स्टँड. हेच का शो करते तो, कारण अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट सगळ्यात वरती होता. हे दिसते ॲक्सेसरीज मधला ऑल पर्पज बाईक स्टँड हा जो प्रोडक्ट आहे हा अल्फाबेटिकली सगळ्यात वरती तोच येईल ना. लेट्स से मी जर एक मॅट्रिक्स घेतलं किंवा एक टेबल घेतला, लेट्स से सिम्पल और लेट्स से टेबल व्हिज्युअल, आणि त्या टेबल व्हिज्युअलमध्ये जर प्रोडक्टचं नाव टाकलं, लिस्ट घेतली बघतो, तर सगळ्यात वरती मला हा दिसतो ऑल पर्पज बाईक स्टँड, कारण अल्फाबेटिकली सॉर्ट येतो आणि सगळ्यात पहिला प्रोडक्ट कुठला आहे ऑल पर्पज, म्हणून तो मला फक्त एकच प्रोडक्टचं नाव देते, कारण कार्ड व्हिज्युअल आपल्याला ऑलवेज शो वन व्हॅल्यू. सो मला कुठली व्हॅल्यू हवी, लेट से जर ह्या पर्टिक्युलर प्रोडक्टला आपण जर ऑर्डर क्वांटिटीने किंवा टोटल सेल्सने, लेट से वी कॅन यूज टोटल सेल्स टू अनालाइज. सो मी इथे एक टोटल सेल पण टाकलं. सो आता मला काय दाखवतोय, लेट से मी याला असेंडिंग डिसेंडिंग करूया टोटल सेल्सला. सो सगळ्यात वरती सगळ्यात जास्त सेल्स कोणाचा, कोणत्या प्रोडक्टचा आहे, दिस माउंटन 200 ब्लॅक 46. मला या प्रोडक्टचं नाव कुठे हवंय, इथे हवंय, या पर्टिक्युलर जे कार्ड आपण घेतलंय ना त्या कार्ड मध्ये मला ते नाव हवंय इथे. म्हणजे मला हे कार्ड काय शो करेल, की असा प्रोडक्ट शो करेल की ज्याचा सेल सगळ्यात जास्त ऑलवेज. सो मी काय केलंय, कार्ड व्हिज्युअल घेतलंय, त्या कार्ड मध्ये फर्स्ट फील्ड मध्ये काय टाकलं, प्रोडक्ट नेम, कारण मला प्रोडक्टचं नाव बघायचं. देन युझिंग दिस फिल्टर ऑप्शन, दिस फिल्टर ऑप्शन याच्यावर काय करतोय आपण, लेट से अगेन आय कॅन यूज दिस प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट नेमला मी परत काय करतोय, ड्रॅग करणार आहे या प्रोडक्टच्या नेमला. अगेन आय यूज दिस प्रोडक्ट नेम अँड अप्लाय ऑन हिअर, ऍड डेटा फील्ड्स हिअर. कुठे टाकतोय, फिल्टर ऑन दिस व्हिज्युअलच्या इथे टाकतोय मी. जसं मी टाकलं इथं मला विचारलं होतं बेसिक फिल्टरिंग अँड ॲडव्हान्स, आय वॉन्ट टॉप एन. टॉप एन ज्यावेळेस तुम्ही घेता तो विचारतो तुम्हाला टॉपचा तुम्हाला कोणता प्रोडक्ट बघायचा. सो मला टॉप वन बघायचा, राईट, टॉप वन बघायचा बाय व्हॅल्यू. विच व्हॅल्यू, टॉप वन तुम्हाला बघायचं आहे पण कुठल्या व्हॅल्यूने बघायचं आहे, टोटल सेल्सने बघायचं. सो इन द कॅल्क्युलेशन फील्ड जे टोटल सेल्स तुम्ही कॅल्क्युलेट केले, ड्रॅग दिस टोटल सेल्स अँड अप्लाय ओव्हर बाय व्हॅल्यू सेक्शन. याचा मिनिंग काय झाला, प्रोडक्ट नेम टॉप वनचं प्रोडक्ट मला बघायचं आहे टोटल सेल्सच्या बेसिसवर. And I'll just hit apply filter. आलं हे माउंटन 200 ब्लॅक 46. मी जर 2016 लेट्स से इथे मी 2015 सिलेक्ट केलं, इट कॅन बी चेंज. आता 2015 साठी कुठला आहे, रोड 150 रेड 48 हा प्रोडक्ट आहे. लेट्स से आपल्या ह्या लिस्टमध्ये जर मी इथे इयरचा फिल्टर घेतला, जसे कॅलेंडर डिम मधन आय पुट इयर ओव्हर हिअर, सिलेक्ट 2015 आला तो रोड 150 रेट 48, त्याचा सेल सगळ्यात जास्त आहे, बरोबर. सो मला तो प्रोडक्ट भेटला, हा प्रोडक्ट तर मला भेटला, मला त्याची व्हॅल्यू पण हवी आहे. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा जो सेल आला ना, तो सेल पण मला इथे दाखवायचा आहे. तो कसा दाखवणार, लेट्स से मी याचा फॉन्ट जो आहे तो कसा कमी करतो, 25 अँड दिस पर्टिक्युलर कॅटेगरी लेबल आय डोंट वॉन्ट, दिस फर्स्ट प्रोडक्ट नेम आय वॉन्ट टायटल. सो टायटलला मी ऑन करतोय आणि याला नाव देतो, लेट्स से टॉप प्रोडक्ट बाय सेल्स.
समजला? टॉप प्रोडक्ट बाय सेल रोड 150 रेट 48 हा आला. आता मला ह्याचा इथे दुसऱ्या कार्ड मध्ये मी कॉपी दिस कार्ड, लेट्स कॉपी दिस कार्ड अँड कीप ओवर हिअर. मला काय बघायचंय, या पर्टिक्युलर प्रोडक्टचा सेल किती आहे ना तो पण इथे दाखवायचा. सो मला काय करावं लागेल, अगेन इथे इथे काय शो करतोय मी, ह्या कार्ड मध्ये नाव शो करतोय का? आता मी काय बघतोय, इथे टोटल सेल्स बघतोय ना. सो लेट से इन्स्टेड ऑफ दिस प्रोडक्ट नेम आय विल पुट टोटल सेल. किती आलंय? सम 640.51 के. जर पेज 3 मध्ये बघितलं सो आय थिंक तीच व्हॅल्यू असेल 640.1510. आता इथे जशी ही फुल व्हॅल्यू दाखवते 640.510, इथे कशी कशी दाखवते, ती के मध्ये दाखवते ना. मला जर ती फुल व्हॅल्यू दाखवायची, मला असं नाही दाखवायचं की हे के मध्ये नाही दाखवायचं, मला फुल व्हॅल्यू दाखवायची. सो कशी दाखवणार आपण, लेट्स सिलेक्ट दिस पर्टिक्युलर कार्ड, गो टू फॉर्मॅट ऑप्शन अँड दिस कॉल आउट व्हॅल्यू. डिस्प्ले युनिट इज ऍटो, इन्स्टेड ऑफ ऍटो शो नन. तो फुल व्हॅल्यू दाखवेल मला 640.510.33. क्लिअर आहे? सेम वे मला आता असा प्रोडक्ट बघायचा आहे की त्याचा रिटर्न सगळ्यात जास्त आहे. असं पण बघावं लागेल ना की कुठल्या प्रोडक्टचा रिटर्न जास्त आहे बघा सगळ्यात जास्त. तर ते कसं करता येईल कोणी सांगून सांगेल मला? हाऊ कॅन वी डू दॅट? इथे काय टाकावं लागेल नक्की? मला प्रोडक्ट बघायचं, प्रोडक्टचं नाव बघायचं की त्याचा टोटल रिटर्न, टोटल रिटर्न नाही बघायचं, मला त्या प्रोडक्टचं नाव बघायचं की ज्याचा रिटर्न सगळ्यात जास्त हाय. रिटर्न रिटर्नच्या टेबलमध्ये प्रोडक्टचं नाव आहे का? आहे का रिटर्नच्या टेबलमध्ये प्रोडक्टचं नाव? इथे टोटल सेल पुट केलं तर सो ही सेलची व्हॅल्यू दाखवते ना. मला इथे काय बघायचंय, प्रोडक्टचं नाव बघायचंय ना. सो अगेन आय नीड टू यूज प्रोडक्ट नेम ना, प्रोडक्टच्या टेबलमधलं प्रोडक्टचं नाव यूज करावं लागेल ना, कारण तेच मला बघायचं आहे ना इथे. आणि इथे लेट से आय विल डिलीट दिस फिल्टर, अगेन इट विल बी शो मी ऑल प्रोडक्ट, ऑल पर्पज बाईक स्टँड अल्फाबेट नुसार. पण मला कशानुसार बघायचंय, टोटल रिटर्न नुसार बघायचंय. सो अगेन आय कॅन यूज दिस प्रोडक्ट नेम, याला ड्रॅग करेल आणि फिल्टर मध्ये पुट करेल. इन्स्टेड ऑफ बेसिक फिल्टरिंग आय यूज टॉप एन, टॉप वन. आय डोंट नो इट अलाव ऑर नॉट, लेट्स ट्राय. एकच टॉप एन अलाव करतो आय थिंक एका पेजवर. अँड इन द व्हॅल्यूज सेक्शन लेट से टोटल रिटर्न, राईट? इन्स्टेड ऑफ टोटल, पहिल्यांदा आपण टोटल सेल्स सुद्धा बघितलं होतं, आता मला जस्ट वॉन्ट टू टोटल रिटर्न्स. दिस इज समथिंग रोड 150, सेमच आला ना. सो लेट्स चेक करते की व्हॅल्यू बरोबर आहे की नाही. सो इन्स्टेड ऑफ दिस टोटल सेल आय जस्ट रिमूव दिस टोटल सेल आणि इथे आपण टोटल रिटर्न टाकूया. Say ascending, descending. See, त्याचं सगळ्यात जास्त रिटर्न आहे. ओल्ड 150 रेट 48. सो आपण बरोबर आहोत त्याचा. Instead of his name, I can use top product by return. सेम वे मला याची व्हॅल्यू बघायची असेल तर, याची व्हॅल्यू जर बघायची असेल की या पर्टिक्युलर प्रोडक्टची किती रिटर्नची क्वांटिटी आहे, टोटल रिटर्न
ठीक आहे. जसं आपण इथे टॉप प्रोडक्ट सेल्स बघितला, यांचा टॉपचा प्रोडक्ट बघितला आणि त्याचा सेल बघितला, सेम वे टॉपचा रिटर्न बघितला, त्याचा सेल बघायचा असेल तर जस्ट कॉपी, हे व्हिज्युअल कॉपी करा. इथे फिल्टर तर तुम्ही लावला आहे ऑलरेडी ना टॉप रिटर्नच्या बेसिस. इन्स्टेड ऑफ प्रोडक्ट नेम यू वॉन्ट टू सी रिटर्न. सर इथे जस्ट मी लेट से जर टोटल रिटर्न पुट केलं इथे इन्स्टेड ऑफ दिस प्रोडक्ट नेम रिटर्न पुट केलं तर 8 दाखवेल तो, बरोबर. आता हा जो फर्स्ट माझा व्हिज्युअल आहे दिस व्हिज्युअल आणि हे खालचे दोन व्हिज्युअल, याच्यामध्ये स्पेसिंग जी आहे ती स्पेसिंग एकसारखी आहे का? नाही आहे ना. सो मला जर ती अरेंज करायची असेल तर ती कशी अरेंज करणार? लेट से मला हे तीन व्हिज्युअल्स अरेंज करायचे आहेत एका खाली एक, आणि ही स्पेसिंग जी आहे त्यांच्यामधली ती युनिक युनिफॉर्म ठेवायची. सो आय विल सिलेक्ट, कंट्रोल प्रेस करून मी तिन्ही व्हिज्युअल सिलेक्ट करेल अँड इन लेट से इन फॉर्मॅट इथं अलाईन ऑप्शन आहे बघा. अलाईनला डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकली, व्हर्टिकलच आहेत नाही, सो डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकली. सो बघा हा मधला जो आहे तो ऍडजस्ट झाला. ओके ठीक आहे, काही डाऊट याच्यामध्ये? डाऊट आहे की नाही? येईल करतो तुम्हाला नक्की, 100% शुअर आहे ना? Let's say I remove all the filters and I keep it simple for all. For this particular page, when I double click on it, I can rename. So instead of this, I can see it says summary. Kya hai summary ka? SUMMY. Right? So I'll just save it. So this is our first page, summary page. Create karta hai ne? Kadhi create karun dakho kar. Udya? Udya mala sagayani screen share karun he page create kelela hai tumhi. He show karayza. Okay? Online student, jamel na? लेक्चर सुरू होण्याच्या आधी आपण हे चेक करूया की कुणी कुणी हे पेज बनवले. सी याच्यामध्ये माझा काही बेनिफिट नाही, तुमचा बेनिफिट आहे, ठीक आहे. सो तुम्ही प्रॅक्टिस केली, बनवलं तर इट्स ओके, इट्स गुड फॉर यू. नाही बनवलं तर इट्स अगेन गुड फॉर यू. ठीक आहे, आपण थांबूयात आज. लेट्स से उद्या कनेक्ट करूया आणि नेक्स्ट पेज जे आहे आपलं लेट्स से कस्टमर डिटेल्स, ते एक पेज बनवूया. वन्स इट इज डन वी कॅन पब्लिश दिस टू द पॉवर बी आय सर्व्हिसेस अँड देन वी स्टार्ट द पॉवर बी आय सर्व्हिसेस पार्ट. ठीक आहे, पॉवर बी आय सर्व्हिसेस इट टूक आय थिंक 3 or 4 2 days इनफ, 2 or 3 days. बट अगेन सम ऑफ द जो की कन्सेप्ट आहे वो कन्सेप्ट आपको बताने हैं मुझे, तो उसमें थोड़ा एक दो दिन जाएगा. I think 4 to 5 days max. By this weekend we will finish. Okay. So Power BI start झालं आणि संपलं सुद्धा, तुम्ही अजून एक पेज सुद्धा नाही बनवलं. सो बनवा पेज, बनवा. ओके ठीक आहे, भेटूयात आपण उद्या. Just save it and close it.